नमस्कार, मी निवेदिता। निवीज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण कुठलीही रेसिपी पाहणार नाही आहोत, तर सध्याची परिस्थिती लक्षात घेता भाज्या कशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या जास्ती काळासाठी कशा टिकून ठेवायच्या हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईकचं बटन क्लिक करा, हेल्पफुल वाटला तर शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। आज आपण भाज्या कशा स्वच्छ धुवून घ्यायच्या ते बघणार आहोत। तर इथे माझ्याकडे ही किराणा मालाची पिशवी आहे, एक जी मी किराणा माल काही बाहेरून विकत आणलाय, आणि त्याचबरोबर इथे एक भाज्यांची पण पिशवी आहे। ह्या दोन्ही पिशव्या मी बाहेरून आल्या टेरेसमध्ये ठेवलेल्या आहेत। शक्यतो टेरेसमध्ये ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे आपला आणि मुलांचा वावर हा कमी असतो। तर आता मी बाहेरून आल्यावर ही पिशवी टेरेसमध्ये ठेवली होती, त्यानंतर मी स्वतःला सॅनिटाईज करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही पिशवी मी इथे किचनमध्ये आणलेली आहे। तर स्वतःला सॅनिटाईज करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, त्यानंतरच ह्या बॅग्स तुम्ही किचनमध्ये आणा। तर आता ही बॅग मी डिरेक्टली किचन काउंटरवर नाही ठेवली आहे, तुम्ही पाहू शकता खाली एक परात ठेवलेली आहे आणि त्यावर ही बॅग ठेवलेली आहे। शक्यतो ही जी बॅग आहे तुम्ही किचन काउंटरला टच नका करू देऊ, अशी ताट ठेवा किंवा परात ठेवा आणि त्यावर ही बॅग ठेवा। तर आता ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला काय करायचं, ह्या भाज्या सगळ्या वॉश करून घ्यायच्या आहेत। तर वॉश करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे, आपण त्याला टच करू इतपतच कोमट पाणी हवंय, गरम पाणी नको आहे। तर आता ह्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा टाकूया, म्हणजे खायचा सोडा टाकणार आहोत। तर इथे मी एक चमचा खायचा सोडा टाकलेला आहे आणि ह्याचबरोबर आता इथे मी एक चमचा व्हाईट व्हॅनेगर टाकत आहे। जर तुमच्याकडे व्हॅनेगरी नसेल किंवा बेकिंग सोडा खायचा सोडा नसेल तर फक्त मिठाचा वापर केला तरी चालेल। कोमट पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे मीठ टाका तरीही चालेल, असं काही गरजेचं नाहीये की व्हॅनेगरच हवंय म्हणून। तर मी आता ह्या सगळ्या भाज्या त्या पाण्यामध्ये टाकून भिजवून ठेवलेल्या आहेत। तर आता सगळ्यात महत्त्वाचं, ही जी बॅग आहे आपल्याला ती धुवून घ्यायची आहे, तर मी आता हे साईडला ठेवतीये। आता ह्या भाज्या अर्धा तास आपल्याला ह्या पाण्यामध्ये अशाच बुडवत ठेवून द्यायच्या आहेत। तर आता आपण हे साईडला ठेवू अर्धा तासासाठी। तर आता इथे मी दुसरं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्येही अगदी मी कोमट पाणी घेतलं आहे, बेकिंग सोडा आणि व्हॅनेगर टाकून घेतलेलं आहे। तर आता इथे आपल्याला हे जे माझ्याकडे हापूस आंबे आहेत, तर आता हापूस आंबे हे आपल्याला वॉश करायचे आहेत। शक्यतो कुठलेही फळं मी 1-2 तासासाठी व्हॅनेगरच्या पाण्यामध्ये बुडून ठेवते, कारण फळांवर हे जास्ती पेस्टिसाइड्स असतात, त्यामुळे मी हे 2 तासासाठी आंबे ह्या व्हॅनेगरच्या पाण्यामध्ये असेच बुडवून ठेवून देणार आहे। तर आता हे व्यवस्थित बुडवून ह्या पाण्यामध्ये ठेवून देऊया। आता एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे, सगळ्या भाज्या एका भांड्यामध्ये बसतील इतकं मोठं भांडं नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी 2-3 भांड्याचा वापर करणार आहे। तर एका दुसऱ्या पातेल्यात पण मी कोमट पाणी व्हॅनेगर बेकिंग सोडा टाकलेला आहे। तर आता इथे अद्रक आहे माझ्याकडे आणि हिरवी मिरची आहे, ती पण आपण व्यवस्थित वॉश करून घेऊया। सगळी हिरवी मिरची टाकतीये आणि अर्धा तास भिजत ठेवून दिली आहे ती हिरवी मिरची मी। तर आता इथे अर्धा तास झालेला आहे। आज आपण जो पहिल्या भाज्यांचा जो स्लॉट होता तो डिरेक्टली मी इथे सिंकमध्ये धुवत आहे आता, आणि इथे साईडला एक किचन टॉवेल मी असा पसरून ठेवलेला आहे। ह्या सगळ्या भाज्या धुवून आता ह्या टॉवेलवर आपल्याला ठेवायच्या आहे। अगदी ह्या पद्धतीने मी डिरेक्टली सिंकमध्येच वॉश करते भाज्या आता, म्हणजे ते सोपं पडतं। तर आता ह्या किचन टॉवेलवर ठेवूया, जेणेकरून ह्यातलं जे पाणी आहे तो टॉवेल ऍब्झॉर्ब करून घेईल। अगदी ह्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही, ही काकडी आणि कैरी पण मी धुवून घेतली आहे। आता ही भेंडी आहे ती पण व्यवस्थित वॉश करून घेऊया। आता इथे हिरवी मिरची पण अर्धा तास भिजत ठेवली होती, तर इथे माझ्याकडे हे स्ट्रेनर आहे, ही माझी जी स्ट्रेनर आहे ती स्पेशल भाज्या धुण्यासाठीचीच मी वापरते, भाज्या धुण्यासाठीच। तर आता ह्या हिरव्या मिरच्या ह्या सगळ्या चाळणीत काढून घेऊ आपण आणि डायरेक्ट सिंकमध्ये नळाखाली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया 1-2-3 मिनिट आणि त्यातलं असं पाणी काढून घेऊया पूर्णपणे आणि नंतर परत हे किचन टॉवेलवर काढून घेऊया। अगदी ह्याच पद्धतीने आता अद्रकलाही धुवून घेणार आहे, अद्रकवरची सगळी जी माती आहे ती व्यवस्थित निघून जायला हवी आहे, ते पण नळाखाली आपण डिरेक्टली धुवूया व्यवस्थित आणि एका टॉवेलवर सुकवण्यासाठी ठेवून देऊया। आता इथे माझ्याकडे कोथिंबीर आहे, कोथिंबीर किंवा कुठली पण पालेभाजी ही गरम पाण्यामध्ये बुडवून नाही ठेवतायत, लगेच सुकून जाते,
आणि उन्हामध्ये पण आपण नाही सुकवायला ठेवू शकत, ती पटकन खराब होते. तर अशा वेळेस काय करते मी, पालेभाज्या किंवा कोथिंबीर डायरेक्टली नळाखाली असे 1-2 मिनिट व्यवस्थित त्याला घासून पुसून अशी धुवून घेते, पाहू शकता तुम्ही, आणि एका टॉवेलवर किंवा एका नॅपकिनवर ठेवते 2-3 तासासाठी. मी एक पर्सनली असं सजेस्ट करेल की ह्या दिवसामध्ये तुम्ही पालेभाज्या खाऊच नका, आणि जरी तुम्ही आणल्या तर अगदी ह्या पद्धतीने वॉश करा, आणि 1-2-3 तास ही कोथिंबीर अशीच नॅपकिनवर आपण ठेवून देऊया, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते नॅपकिनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता सगळ्या भाज्या ह्या व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता भाज्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत, आता ही जी माझ्याकडे ग्रॉसरी आणलेली आहे मी, काही किराणा मालाच्या गोष्टी आहेत, काही पॅकेट्स आहेत, आता हे जे पॅकेट्स आहेत आणून 3-4 दिवस झाले होते. किराणा मालाची बॅग मी टेरेसमध्ये तशीच 3 दिवस ठेवली होती, आणि त्यानंतर हे जे पॅकेट्स मी डायरेक्ट काउंटरवर आणलेले आहेत. तुम्हाला जर इमिजिएट हे सगळ्या गोष्टीची गरज असेल तर तुम्ही अगदी जसं आपण भाज्यांसाठी केलं, खाली एक परात ठेवा आणि त्यावर ही जी ग्रोसरीची बॅग ठेवा. मी इथे डायरेक्टली काउंटरवर ठेवलंय, त्याच्या मागचं कारण असं आहे की हे मी आत्ता आणलेलं नाही आहे, 1-3-4 दिवस झालेले आहेत आणून, म्हणून मी हे डिरेक्टली काउंटरवर ठेवत आहे. तर तुम्ही पाहू शकता आता हे पॅकेट्स पण आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. तर आता आपण एक एक पॅकेट्स जे आहेत एकदम व्यवस्थित निर्जंतुक करून घेऊया, आणि त्याच्यासाठी आपण इथे एक जी आपली नॉर्मल स्क्रब असतं आणि आपण जी भांड्याची साबण वापरतो किंवा लिक्विड सोप म्हणून हवं तर त्याने आणि ह्या स्क्रबने असं व्यवस्थित घासून पुसून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही असं फेस येईपर्यंत घासून घ्यायचं आहे. फक्त घासून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पॅकेट व्यवस्थित सील आहे की नाही हे तुम्ही एकदा जरूर चेक करा, नाहीतर जो काही आपला जो मटेरियल असेल किंवा जो माल असेल ते सगळं सामान खराब होईल. त्यामुळे पॅकेट व्यवस्थित सील आहे की नाही हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर इथे हे एक पॅकेट वॉश करून झालंय, अगदी ह्याच पद्धतीने स्क्रबरने आणि लिक्विड सोपने हे जे पॅकेट आहे ते मी धुवून घेते, वॉश करून घेते अगदी ह्या पद्धतीने, आणि एका भांड्यामध्ये ते साईडला ठेवते जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी आहे ते त्या भांड्यामध्ये खाली पडेल. तर सगळे इथे मी पॅकेट्स व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मी परत एकदा सांगते, हा जो किराणा माल आहे तो आणून 3-4 दिवस झाले होते, म्हणून मी डिरेक्टली हे काउंटरवर ठेवलेलं आहे. अदरवाईज तुम्हाला इमिजिएट जर हे पाहिजे असेल तर तुम्ही एका ताटामध्ये ती बॅग तुम्ही ठेवू शकता, काउंटरवर टच नका करू देऊ ती बॅग. तर एका नॅपकिननी हे व्यवस्थित आपण पुसून घेऊया, पाणी त्याच्यावरचं वाईप करून घेऊया. पाहू शकता तुम्ही अगदी ह्या पद्धतीने. आता इथे आपल्या भाज्या व्यवस्थित वॉश करून झालेल्या आहेत, आपली जी ग्रोसरी आहे ती पण व्यवस्थित क्लीन करून झालेली आहे. आता सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजे स्वतःला सॅनिटाईज करून घेणं. तर इथं हँडवॉश आहे तर मी माझे हात स्वच्छ धुवून घेते, त्याचबरोबर हे सगळं सामान ठेवल्यानंतर किचनचा जो काउंटर आहे तो पण स्वच्छ धुवून घेणार आहे मी, आणि जे काही तुम्ही नॅपकिन्स वापरले आहेत ह्या प्रोसेसमध्ये ते पण गरम पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित वॉश करून घ्या. तर आता इथे मी हँडवॉश करून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता इथे आपण पाहणार आहोत कांदे, लसूण आणि बटाटे. आता ह्याचं काय करायचं, कारण कांदे आणि लसूण आपण तर नॉर्मल जशा भाज्या धुतल्या तसं आपण धुवू नाही शकत. तर हे कांदे, बटाटे आणि लसूण आणून 4-5 दिवस झालेले आहेत. तर मी हे 3 दिवस त्याची जी बॅग आहे मी तशीच टेरेसमध्ये ठेवून दिली होती, आणि 3-4 दिवसानंतर मी ह्याला किचनमध्ये आणलेलं आहे. तुम्ही पण ह्याच पद्धतीने असं स्टोअर करा. जर तुम्हाला बटाट्यांचा इमिजिएट वापर असेल, तुम्हाला लगेच स्वयंपाकामध्ये बटाटे यूज करायचे असतील, तर जसं आपण भाज्या धुवून घेतल्यात व्हिनेगरच्या पाण्यामध्ये अगदी त्याच पद्धतीने तुम्ही बटाटा पण धुवून घेऊ शकता. पण मला तेवढी इमर्जन्सी किंवा अर्जंटमध्ये बटाट्याची गरज नव्हती, म्हणून मी कांदा, लसूण, बटाटा हे 3 दिवस टेरेसमध्ये ठेवलं होतं, आणि त्यानंतर मी त्याला माझ्या रोजच्या जागेमध्ये किचनमध्ये स्टोअर करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता आपण पाहणार आहोत व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या जास्ती काळासाठी कशा स्टोअर करून ठेवायच्या. सध्या लॉकडाऊन आहे, कोरोना व्हायरसमुळे आपल्याला घराबाहेर नेहमी पडता येत नाहीये. तर मी शक्यतो 15 दिवसातनं एकदा भाज्या आणतीये, म्हणजे महिन्यातनं 2 भाज्या आणतीये. तर कशा स्टोअर करतीये ते तुम्ही आज मी तुम्हाला सांगते. हिरवी मिरची आहे तिचे देठ काढायचे आधी,
कारण देठाच्या भागाला मॉइश्चर जास्ती पटकन क्रिएट होतं. तर इथे सगळे देठ काढून घेतलेत हिरवी मिरचीचे, पाहू शकता तुम्ही. तर आता काय करायचंय, ही जी हिरवी मिरची आहे ती एका कंटेनरमध्ये स्टोअर करायची आहे. जेवढे प्लास्टिकचे कंटेनर घरात असतील तेवढे काढा. मी तर माझ्या मुलाचे स्कूलचे डब्बे पण काढलेले आहे, सध्या स्कूल बंद आहे तर ते डब्बे पण मी यूज करत आहे. तर असा एक टिश्यू पेपर टाकायचा खाली अगदी ह्या पद्धतीने, पाहू शकता तुम्ही. आणि ह्या टिश्यू पेपरवर आता ही मिरची टाकणार आहोत आपण, म्हणजे मिरचीमधलं जे मॉइश्चर आहे ते टिश्यू पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल अगदी ह्या पद्धतीने. आणि अजून एक वरती टिश्यू पेपरने कव्हर करणार आहोत कंटेनरला, म्हणजे जे वर काय मॉइश्चर क्रिएट होईल ते टिश्यू पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाईल. फक्त लक्षात ठेवायचं आहे, एक 3 ते 4 दिवसाला हा टिश्यू पेपर चेंज करायचा आहे आपल्याला. आता हा टिश्यू पेपर मी इथे लावलेला आहे, आता डब्याचं झाकण लावायचं आहे आणि तो फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे. आणि 3 ते 4 दिवसानंतर हा टिश्यू पेपर चेंज करायचा आहे आपल्याला, चेंज करणं खूप आवश्यक आहे. तर आता अशा पद्धतीने जर हिरव्या मिरच्या तुम्ही स्टोअर करून ठेवल्या तर 1-15 दिवस तशाला जशा मिरच्या राहतात एकदम फ्रेश राहतात. एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही, फक्त 2-3 दिवसाला टिश्यू पेपर हा चेंज करा. तर इथे टोमॅटो आहेत काही. टोमॅटो घेताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जेवढे टोमॅटो घेताल, जसे समज फॉर एक्झाम्पल तुम्ही जर 1 किलो टोमॅटो घेतले त्यातले अर्धे म्हणजे 1/2 किलो टोमॅटो हे पिकलेले घ्यायचे आणि 1/2 किलो टोमॅटो हे थोडेफार कच्चे घ्यायचे. तर इथे पाहू शकता थोडे अर्धे टोमॅटो इथे थोडेसे कच्चे आहेत आणि 1/2 टोमॅटो हे पिकलेले आहेत. त्याने काय होईल, अशा पद्धतीने जर आपण टोमॅटो सिलेक्ट केले तर जास्ती काळासाठी टोमॅटो आपल्याला वापरता येतील. तर सगळेच पिकलेले घेतले तर टोमॅटो पटकन खराब होतील आणि जर सगळेच कच्चे घेतले तर तेवढा म्हणावा तेवढा त्याचा यूज होणार नाही. म्हणून 1/2 कच्चे आणि 1/2 पिकलेले असे टोमॅटो घ्यायचे. तर आता हे टोमॅटो आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. तर प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये एक व्हेजिटेबल बास्केट असते, त्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता. पण मी शक्यतो ही झिपलॉक बॅग आहे माझ्याकडे, तर मी त्यामध्ये हे टोमॅटो टाकत आहे. झिपलॉक बॅग नसेल तर काहीही हरकत नाही, डायरेक्टली तुम्ही व्हेजिटेबल बास्केट जी फ्रीजमध्ये असते त्यात टाकले तरीही चालतील. तर आता हे लॉक करायचे झिपलॉक बॅग आणि हे टोमॅटो असे फ्रीजमध्ये स्टोअर करायचे. तर आता टोमॅटोचं झालेलं आहे, आता लिंबू बघू आपण. तर इथे माझ्याकडे काही लिंब आहेत. लिंब हे मी नेहमी हवाबंद डब्यामध्ये ठेवते, म्हणजे ते जास्ती काळ व्यवस्थित फ्रेश राहतील. जर तुम्ही ओपन ठेवले लिंबू तर ते 1-4-5 दिवसात वाळून जातात, त्यामुळे हवाबंद डब्यामध्ये लिंबाला कधीही स्टोअर करायचं, जेणेकरून ते जास्ती काळ टिकतात व्यवस्थित. तर आता अशा पद्धतीने एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं. अगदी सेम पद्धतीने आपल्याला आलंही स्टोअर करायचं. इथं माझ्याकडे अद्रक आहे. अद्रक जर तुम्ही ओपन बास्केटमध्ये ठेवलं, म्हणजे एखाद्या बाउलमध्ये ठेवलं कटोरीमध्ये, आणि तशीच कटोरी जर फ्रीजमध्ये ठेवली तर 5-6 दिवसात आलं हे वाळून जातं. तर म्हणून काय करायचं, एका कंटेनरमध्ये आलं ठेवायचं. पटकन मॉइश्चर क्रिएट होत नाही आल्यामध्ये म्हणावं तितकं, त्यामुळे टिश्यू पेपर टाकायची काहीही गरज नाही. अगदी ह्या डब्यामध्ये टाकायचं, डब्याचं झाकण लावायचं आणि हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा. 10-12 दिवस आलं पण व्यवस्थित राहतं. तर आता सगळ्यात नाजूक गोष्ट म्हणजे कोथिंबीर, कारण कोथिंबीर ही पटकन खराब होते. तर सगळ्यात आधी कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर अशी निवडून घ्यायची. इथे मी कोथिंबीर निवडून घेतली आहे, त्याच्यात देठ काढून टाकलेत मी. आणि निवडून घेतल्यानंतर 2-3 तास टॉवेलवर किंवा नॅपकिनवर तशीच ठेवायची, पूर्णपणे कोरडी करून घ्यायची कोथिंबीर. हे खूप महत्वाचं आहे, कोथिंबीरमध्ये थोडाही ओलसरपणा नकोय. तर इथं मी कोथिंबीर निवडून घेतली आहे, पूर्ण ड्राय करून घेतलेली आहे. तर हा एक डब्बा आहे माझा कोथिंबीरचा, तर त्यामध्ये मी हा टिश्यू पेपर टाकतीये. कोथिंबीरमध्ये फार पटकन मॉइश्चर क्रिएट होतं, म्हणून टिश्यू पेपर टाकणं खूप गरजेचं आहे. तर आता ही कोथिंबीर टाकू आपण. शक्यतो कोथिंबीर एकदाच चिरून नाही स्टोअर करायची, जर एकदाच चिरून ठेवली तर काळी पडते कोथिंबीर. म्हणून मी शक्यतो काय करते, कोथिंबीर निवडते, स्वच्छपैकी त्यातला सुकून घेते आधी आणि मग टिश्यू पेपरमध्ये असं कंटेनरमध्ये स्टोअर करते. तर अजून एक पेपर टाकू वरती. लक्षात ठेवायचं आहे, कोथिंबीर बारीक चिरून नाही स्टोअर करायची आहे, नाहीतर ती पटकन काळी पडते. आता हा टिश्यू पेपर पण 1-3 दिवसाला आपल्याला चेंज करायचा आहे. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा कोथिंबीर स्टोअर करून बघा, नक्की आरामात 10 ते 15 दिवस कोथिंबीर जशाच तशी राहते. तर आता ही पण कोथिंबीर फ्रीजमध्ये जाण्यासाठी तयार आहे. आता कोथिंबीर झालंय तर आता आपण फ्लॉवर पाहूया. जेव्हा आपण फ्लॉवरची गड्डी आणतो त्याचा जो मागचा भाग असतो देठाकडचा, तर आणि पानं असतात, तर ते पानं काढून घ्यायची. आणि देठ जी अशी मोठा देठ असतो एक फ्लॉवरला मागे,
तर तो काढून घ्यायचा, कारण त्यामध्ये आळे आणि किड्या जास्ती प्रमाणात असतात. म्हणजे जशाच तशी जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर फ्लावर पटकन खराब होते आणि जे आळ्या आणि किडे असतात ते सगळीकडे स्प्रेड होतात. म्हणून मी काय करते, असे मीडियम साईजचे फ्लावर कट करून घेते आणि एका झिपलॉक बॅगमध्ये त्याला स्टोअर करते. झिपलॉक बॅग नसेल तर एका कंटेनरमध्ये स्टोअर केलं तरीही चालेल. तर ह्याने काय होतं की किडे आणि आळे पूर्ण पसरत नाही सगळीकडे आणि जशास तसा फ्लावर राहण्यामध्ये मदत होते. तर आता ह्यामध्ये आपण हे जो फ्लावर आहे तो स्टोअर करून घेऊया. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सबस्क्राईबच्या बाजूला बेल बटन आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून मी कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करीन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड ऑल्सो प्रेस द बेल बटन.